तर म्युकरमायकोसिस आजारावरील औषधे रुग्णांना अल्पदरात उपलब्ध करून देण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत। नागपूर खंडपीठात म्युकरमायकोसिसवरील औषधासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती आणि यावेळी कोर्टाने राज्य सरकारला म्युकरमायकोसिसवरील औषध वापराबाबत नियमावली तयार करण्याचे निर्देश दिलेत। तर म्युकरमायकोसिस आजाराबाबत लोकांमध्ये भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे आणि त्यामुळे विदर्भात म्युकरमायकोसिसबाबत तात्काळ जनजागृती करण्याच्या सूचना नागपूर खंडपीठाने दिलेल्या आहेत। तो कोरोना पाठोपाठ महाराष्ट्राला म्युकरमायकोसिस या आजाराचा देखील फटका बसलाय। त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे यावरील इंजेक्शनसाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय। तसंच यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्राला या इंजेक्शनच्या वाटपामध्ये झुकत माप द्यायला हवं अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे। राज्यामध्ये एकूण अंदाजे 1500 पेशंट्स प्रोग्रेसिव्ह म्हणजे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये साधारणपणे 500 लोक बरे होऊन सुद्धा गेलेले आहेत आणि 800 ते 850 आज ऑक्युपाईड आहेत, म्हणजे बेडवर ॲक्टिव्ह पेशंट्स म्हणून आजच्या तारखेला आहेत। आणि त्यामुळं आता आमची मागणी हीच आहे की काहीही करून महाराष्ट्रामध्ये संख्या अधिकची असल्या कारणाने आपल्याला ॲम्फोटेरेसिन बी हे इंजेक्शन्सचं ॲलोकेशनचा जो अधिकार आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाजवळ आहे तो त्यांनी लवकर ॲलोकेशन द्यावं, कारण हे इंजेक्शन्स देणं पेशंटला वेळेवर देणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे। आज एकूण जे काही 16,000 इंजेक्शन्स प्राप्त झाले, आपण जे खरेदी केले आणि जे अलॉट झाले आत्तापर्यंत, ते आपण ज्या जिल्ह्यामध्ये जेवढं प्रमाण आहे त्या प्रमाणात आपण ते वाटप केलेलं आहे।